तर मित्रांनो, कसं काय, बरं आहे का? तर मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, खूप लोकांनी कमेंट्स वगैरे खूप प्रेम दाखवलं तुम्ही. तर आता तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा दुसरा ब्लॉग. आता आम्ही प्रतापगडवरतीच आहे, तुम्ही बघू शकता हे फॅन्स लोक कसे फोटोज वगैरे काढत आहेत, आपल्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील आपल्या वेबसिरीजवरती प्रेम करतात म्हणून हे आमच्यासोबत फोटोज वगैरे काढत आहे. खूप भारी वाटतं असं बघून. तर आता प्रतापगड वगैरे फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही ठरवले की पुढे जायचं फिरायला. तर आता आम्ही जाणार आहे मस्त हॉटेलमध्ये जेवण वगैरे करणार आणि तिथून पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, चला ब्लॉग चालू करूया आणि या ब्लॉगला पण असा सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच धर्मा ब्लॉग्स आपला चॅनल सबस्क्राईब करा. काय आलं गुलशा, जरा काय झालं मागाशी? आम्ही ब्रेक मारला पण ब्रेक नीट लागला नाही म्हणून आता जरा काळजी घ्यावं म्हणून ब्रेक जरा आवायला लागले. काय ना काहीतरी अडचणी आणि मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही प्लॅन केलेली ट्रिप कधीही सक्सेस होत नाही, अनप्लॅन ट्रिप्स आर बेस्ट कारण ते होतात घडतात. कारण आम्ही आजपर्यंत जेवढी ट्रिप प्लॅन केली झालेलं नाही. झालं का शेड्यूल झाल्यानंतर कोकणला कुठंतरी जाणार फिराय ते गेलं सगळं सगळं असं झाले. पण आता शेवटी अनप्लॅन होत, नुसतं घरनं निघायचं होतं. बस अंदाज आता चला पुढचं आपण बघू. अरे कहना क्या चाहते हो, चला डायरेक्ट पाण्यात डायरेक्ट चायला कोकण ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं लेकिन यार यहां मैं पिघल गया. काय झालं असेल ओळखावर आता? काय देवानं सांगितले वाटतं की बाबा फिराय जाऊ नका, काय ना काहीतरी होणार, त्या जागेला तुम्ही पोचणार नाही. सगळी वाट लागली प्लॅनची, त्यात आता आणखीन चालल्यावर चांगलं कोकणात त्या बुलेट मधन चेन धरून याला. घंटी बजा कर आपका जगाए या लाऊड स्पीकर पे आवाज दे. काय करायचं, काय विषय झाला काही कमी झालं. त्यात मिस्त्री पण आहे ती, ती पण लोकल गाडी जायची. बुलेट काय कोणाला काम जमत नाही, बघूया आता काय होते, पोचतंय का नाही काय माहित. म्युझिक अशा एका टंग्यावनात आम्ही थांबले. कॅम्प फिरायला लागले का रोड मोजायला लागली तीच कळे ना. हे बघा तुम्ही बघू शकता काय म्हणजे तो कोण दिवसभर जंगलातच आहे. दुसरं काय चाललंय, दिवसभर झाडा झुडप्यात निसर्गाच्या सानिध्यात फिरायला यायचा तर काही विषय नाही. नुसतं चला इकडे चला तिकडे पाक फिरायची वाट लागली. त्यात आता विषय काय झाला, आम्ही येत होतो तर तिथं ट्रॅफिक हवालदारवाला उभा राहिलेला तर आमच्या ढोल्याचा लायसन नाही तर मग आम्ही फसकेन अशी कल्टी मारत तिथनं. पण बाळासाहेब गावलं, पण बाळासाहेबाचं लायसन आहे, पण लायसन राहिलं आमच्याकडं, त्या तिथं रेंज नाही. कसा तरी विषय करून मग फोटो पाठवला त्यांना, तर बी जरा लेच वेळ लावा लागली की बघूया आता कधी येते ती. आणि कोकणात चालले, कोकणात समुद्रात मासं खाय डायरेक्ट जाऊन मासं पकडणार, मासं पकडत बसायला गेले गेले बहुत अच्छा लगेगा. काय जाती गेलाय टीव्ही म्हटलंय जाणार की नेट बॉल ए हळू बॉल कोणतरी ऐकल की
तर मित्रांनो, आम्ही पोचले आता इथं दापोलीमध्ये आणि लय म्हणजे लय वैताग आला, पण फायनल आलो आणि सुकून भेटलं. तर तुम्ही बघू शकता आता आमची रूम इथं, ते बघा सुपर वर तुम्हाला दिसत असेल तिथं रूम आहे. आता मी दाखवतो जाताना की कसं कसं जायचं आहे. तर इथनं दिवसभराच्या परिश्रमातून जंगलात हिंडून पिंडून तुम्हाला एक स्पेशल स्पेशल दाखवले जंगलात हिंडून पिंडून फायनली आता रूम पण क्वालिटी. आता दाखवतो तुम्हाला रूम कशी. बोलण्याचे तकलीफ हुआ बेचारे. बोल बोल. हा स्पेशल क्या बात ये बात है. अरे सर क्या बात आहे. रूम हॅव यू राडा व्यू कडक व्यू फक्त दुखेचा आहे. दोनच खुर्ची आहेत आणि ही कपल साठी रूम सारा कट्टा गेला. अशी रूम आहे आपली मस्त पैकी झन्नाट. आणि रूम मध्ये आला तुम्हाला माहितीच आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. छान अशी आमची सुप्रभात झालेली आहे. तर आम्ही चाललोय आता मच्छी मार्केटला, आपल्या हरणे बंदरला छान छान असे मासे घ्यायला. तर आज मस्त मच्छी बिच्छी खायचे आणि जाऊन सगळ्या समुद्राची सैर करायची. तर चला कोरी आपल्या प्रवासाला सुरुवात. यो 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 यो. आणि हातात काय, हातात काय, हातात पावडर पावडर आहे. रात्री पण राहणार आहे. दोन टाइम कसं जाणार या माणसाला. दोन टाइम एवढं कसं खायचं. मम्मी काय म्हणतो किती दोन टाइम अजून बघा. दोन टाइम अजून दोन टाइम अजून. हा मावशी धन्यवाद. काय 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 धन्यवाद. चला राम राम. पैसा ही पैसा हो गया. विषय काय तिथनं घ्यायचे. हा हितनच घेऊन हितनच व्यापारी करा बसते. म्हणजे वेळेचं महत्व आहे. वेळ जर तुम्ही घेतले तर लिलाव आहे तर मासे लगेच भेटणार. वेळेच्या पुढे गेला तर तेच मासे तुम्हाला इथं मार्केटमध्ये भेटणार. इथं लगेच दुसरं मार्केट तयार होते. नाद नाद चला नाद. इथून आपण तिकडे तिथला 2000 फक्त 2000 रुपये. इथं एवढं मोठं कॅरेट 1800 ते 2000 रुपये 1700 रुपये पर्यंत भेटते. तिथं बाजारात जर बांगडा घ्याय गेला तर एक 5-6 पीस 150-200 रुपयाला भेटते. मतलब हे क्या आहे. ये क्या आहे. यही आहे बंदर. चला आता आपण जाऊया जाऊया. हे आता वाट काढते वाट काढते आपण कसं बोकड कापतो वाट काढतो. हा तशा प्रकारे वाट काढते. कसं मावशी कसं आहे वाट. 2000 का 1500 किती पीस आहेत. लावतो वाट. किती पीस आहेत. 3 3 6 3 9 आणि ओ भाई किती 1500 किती पीस आहेत.
दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा भाई आपण गणलेला गणलेला असेल तिकडे आपण गणलेला आहे बाबा पद्धतशीर गणलेला आहे वेळेला म्हणतो म्हणजे वेळ झाला याला तर थांबा 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 नाही नाही आता घेऊन काय फायदा हमारे मच्छी उधर कठोरेला आहे चलो आम्ही पंधराशेला किती बारा पीस घेतले बारा पीस घेतले पण जाऊ दे आपले पीस मोठे असे जरा मोठे पीस आहेत एका घासात मी मासा संपून घेऊ मासा मी एका टायमाला एवढं खाऊ शकत नाही आता काय विषय मासं घेतलं म्हणजे आपण कशी कोंबडी घेतली ती कापली आता बरं व्हायचं कुणी त्यासाठी आम्ही चाललेलो इथं बघूया आम्हाला माहिती आहे की किलोला 300 रुपये रेट आहे मी मालवणला गेलो त्यावेळेस 280 रुपये रेट मिळेल तिथं बनवायला आता इथं कसं काय काय विषय बघूया बघूया आणि आपले मासे किया करायचे इथं हॉटेल आहे सुवर्णदुर्ग चला चौक तुम्हाला हर्ने बंदरवरती आम्ही दाखवलं की कशा प्रकारे लिहिला होतो कशा प्रकारे मासे व भांडण करून बरंच वाट्या करून घ्यायला लागतात धक्काबुक्की पण हां तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त हे शेअर करा कारण आपल्या महाराष्ट्राची एक वेगळं रूप आहे आणि आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद चला असं गेलं बाय 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 बाय